सर्वात अधिक कोरिओग्राफरना सल्यूट मी झलक केलाय. मला माहित आहे ऍज अ डान्सर, मी डान्सर नाही आहे, मी जस्ट शिकत शिकत समोर चाललो. माझ्या डान्सची डेफिनेशन म्हणजे गाणं लागल्यानंतर जसं आपली बॉडी हलेल
तो डान्स. पण जर तुम्ही डान्सरची मेहनत बघाल तर खूप आहे, पण त्यांना ॲप्रिशिएशन थोडं कमी असतं, थोडं नाही खूप कमी असतं. तुम्ही कुठलेही डान्सर बघा, त्यांना तेवढी ओळख नसते. आणि खरं तर सोशल मीडियावर जेवढी कलाकार डान्सर आहेत ते आपली कला एक एक महिना 10-10 दिवस प्रॅक्टिस करून दाखवतात, पण त्यांना तेवढं वाव नाही मिळत. मला असं वाटते आपण सगळे मिळून जेवढे 10 कमेंट 10 लाईक आपण बाकी रीलला देतो, जे आजकाल मी त्या साईडनी नाही जाणार, फक्त मला असं रिअल टॅलेंटला आपण ॲप्रिशिएट करायला पाहिजे. तो कुठेही असू दे, मी स्वतः माझ्यापासून सुरू करेल आणि तुम्ही पण सर्व करा. सर, 7 साल पहले जब 2015 में स्टार्ट किया था, इतना सक्सेस नहीं मिला था, फिर आहिस्ते आहिस्ते इसको सक्सेस मिला. क्या है कॉन्सेप्ट समझना थोड़ा डिफिकल्ट था सबको. सर, एक कोरियोग्राफर दूसरे कोरियोग्राफर से आ नहीं रहा था. आज की तारीख में पूरे इंडिया में आप पूरा वर्ल्ड बोल सकते हो सर, ये नवी मुंबई अपना एक ही ऐसा शहर है जहाँ पर आयरोली से लेकर पनवेल तक के कोरियोग्राफर्स एक साथ एक प्लेटफॉर्म पर आके आज के डांस को सेलिब्रेट करते हैं, नाच नवी मुंबई पर. हमारे साथ धर्मेश सर थे, गणेश आचार्य सर आके गए, सरोज जी आके गए, टेरेंस लुएस मास्टर जी, सुरेश मुकुंद सर, सर शिव ठाकरे सर आके गए. एंड बड़ा मज़ा आ रहा है. हमारे भाग्य, अरमान और भी सिया भी यहाँ पर है ना, ऐसे हमारे नवी मुंबई के कलाकार भी है जो आज की तारीख में बहुत अच्छा काम कर रहे हैं. मैं तो दुआ करता हूँ कि ये दोनों और ये तीनों ऐसा बन जाए किधर कि इनको ये भी मैं सेलिब्रिटी बड़ा बुला के बुलाऊँ कभी. ओके दीपक भाई, इसमें कितने स्टूडेंट्स ने पार्टिसिपेट किया था और कहाँ कहाँ से बच्चों को आए? सर, नवी मुंबई से पार्टिसिपेट किया था. मेरा फंडा सीधा क्लियर है सर, मैं नवी मुंबई का हूँ, मुझे नवी मुंबई को बढ़ाना है. मैंने सब सेलिब्रिटीज़, हम लोग क्या करते थे, हम अंधेरी जाते थे, वहाँ जाते थे सब सेलिब्रिटी से मिलने के लिए. सर, मैंने इन बच्चों के लिए एक ऐसा प्लेटफॉर्म खड़ा किया, बोला नहीं जाएगा कोई, मैं लेके आऊँगा यहाँ पर, तुम यहाँ मिलेंगे. ये मैंने काम किया था सर, और मैं कोशिश कर रहा हूँ. आप सबकी दुआ है, स्पेशली मीडिया को थैंक यू बोलता है हमेशा. आप लोगों ने इतने साल से, मतलब 7 साल तो इवेंट को हुआ है, 3 साल गैप था, वो 10-11 साल से मेरे को कवर कर रहे हैं. थैंक यू वेरी मच एवरीबडी. यस सर, सर देखो, मेरे पास जब मैंने स्टार्ट किया था मेरे साथ कोई दीपक शेट्टी नहीं था, बराबर है, इनके पास दीपक शेट्टी है और मैं जितना प्लेटफॉर्म दे सकता हूँ मैं दूंगा. वो चाहे बच्चों को कुछ प्रॉब्लम हो उनको, या उनको यू नो हर टाइप के बच्चों को हमने प्लेटफॉर्म दिया. ये मंच है सबके लिए सर. इन टर्म्स ऑफ सर देखो, अभी कुछ बच्चे हैं जो अनाथ आश्रम के बच्चे हैं जो यहाँ पर परफॉर्म करते हैं, यहाँ पर फिर कुछ डिक्सेक्स जो बच्चे हैं वो परफॉर्म करते हैं. हमारा सुमित यादव जिसके हाथ पैर कुछ भी नहीं बट दिल में जज्बा है, धर्मेश भाई जब आए थे उसको कंधे पे हाथ रख के बोला कि क्या बात है, इसको मैं कोशिश करूँगा इसको आगे लेके जाने के लिए. प्लेटफॉर्म सबके लिए सर, कोई छोटा बड़ा कुछ नहीं, सबके लिए प्लेटफॉर्म खड़ा किया नाच नवी मुंबई. 2015 पासून सुरू नाच 2024 दीपक शेट्टी यांच्या माध्यमातून नवी मुंबई शहरामध्ये, नवी मुंबईतल्या विविध भागातील ट्रेनिंग सेंटरमधून जे नृत्य कलाकार आहेत ते आपले परफॉर्मन्स करतात आणि एक नृत्याचा एक महोत्सव या ठिकाणी या सिडको एक्झिबिशनमध्ये होतो. दीपक शेट्टीच्या माध्यमातून 7वा सीझन नाच 2024 या माध्यमातून अतिशय चांगलं असं आयोजन या नृत्यकलेसाठी केलेलं आहे. मी दीपक शेट्टीचं मनापासून अभिनंदन करतो आणि निश्चितच कलाक्षेत्रामध्ये दीपक शेट्टी विविध क्षेत्रात कला माध्यमातून पुढाकार ते घेत असतात. त्यांच्या पुढील कामगिरीसाठी माझ्या पूर्ण शुभेच्छा आहेत आणि जिथे जिथे आमची गरज त्या ठिकाणी लागेल तिथे तिथे दीपक शेट्टीबरोबर तन्मन धनाने त्यांच्याबरोबर उपस्थित आहोत. आणि दीपक शेट्टी आणि हे जे नवी मुंबई शहर इन्फ्रास्ट्रक्चर वाईज 1 आहे, मग थोडं एंटरटेनमेंट आणि ग्लॅमरची त्या ठिकाणी गरज होती आणि ती दीपक शेट्टी आणि त्यांच्या सर्व टीमने पूर्ण केली आणि कलाक्षेत्रामध्ये देखील नवी मुंबईचं नाव यापुढे पुढे. कसं आहे की नवी मुंबई शहर हा प्राधान्य विकास या पद्धतीने जी पहिला बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण केल्या. म्हणजे घर बनवताना पहिला आपण साचा बनवतो आणि नंतर इंटेरियर काम करतो, बरोबर आहे, जे मनोरंजन टी व्ही नंतर आणतो. पण जो आपण आता मेन जो फाउंडेशन तयार केलेला तर आता क्रीडा, कला, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रामध्ये नवी मुंबई हे ट्रेनिंग करून त्यांना एक प्रोत्साहन देऊन त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबईच नाही तर महाराष्ट्र देश पात्र इंटरनॅशनल लेवलवरती नवी मुंबईचे आपले युवक तरुण हे तिकडे परफॉर्म. नवी मुंबई 2024 सीझन 7 दीपक शेट्टींनी हा जो कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि हा जो उपक्रम सुरू केलेला आहे
बेसिकली प्रत्येक मुलाला, प्रत्येक कलाकाराला एक चांगला स्टेज मिळवून देणं फार मोठी गोष्ट असते आजच्या तारखेला. आणि आय थिंक दीपक शेट्टी इज डुईंग अ फॅब्युलस जॉब इन दॅट. आणि आमच्यासारखे मित्र त्याच्या पाठीशी नेहमीच आहोत. आणि महत्त्वाचं मला या कार्यक्रमाबद्दल हे सांगायचं आहे की 3 वर्षाचं मूल असो किंवा 60 वर्षाचं कोणी एज ग्रुप आहे, इथे एज बॅरियर नाही. प्रत्येक जण एक, याला म्हणतात यावर्षी यांनी एक आया नाच का त्योहार केला आहे, फेस्टिवल केला आहे यांनी डान्सचा. आणि हा डान्स फेस्टिवल मला तरी वाटतं भारतात एकमेव डान्स फेस्टिवल आहे जो इतक्या मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये होतो दरवर्षी. आणि आय एम जस्ट एन्जॉईंग द परफॉर्मन्सेस. माझ्या 2 फिल्म्स रेडी आहेत, हिंदी फिल्म्स आहेत, मराठी फिल्म्स आहेत. आत्ता सध्या फिल्म्सवरच काम सुरू आहे, म्युझिक व्हिडिओ सुरू आहेत. आणि आतापर्यंत जेवढं प्रेम मला तुम्ही प्रेक्षकांनी दिलं आहे तेच प्रेम मला, मी थोडासा हावरट आहे प्रेमाबद्दल, ते प्रेम मला कायम द्या आणि तुमची साथ मला अशीच राहू द्या.